नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। अंबरनाथ पूर्व येथील समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी महिला आघाडी अंबरनाथ तर्फे सदाशिव मामा पाटील अंबरनाथ शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस अंबरनाथ शहर दहीहंडी उत्सव गेल्या 10 वर्षांपासून दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। यावेळी सदाशिव पाटील म्हणाले की दहीहंडी उत्सवात आपण आलेल्या पथकांची काळजी घेतोय। आम्ही येथे अँब्युलन्स, सेफ्टी बेल्ट अशा अनेक विविध गोष्टींची काळजी घेतली आहे। यावेळी पारंपरिक वारकरी, महिला भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी नृत्य, महाराष्ट्राची शान ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अंबरनाथ नगरपालिकेच्या 50 शिक्षक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। महिलांसाठी 11,111 रुपयांनी ट्रॉफी देण्यात आली आणि पुरुषांसाठी 51,111 रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली। 60 अधिक पथकांनी या दहीहंडीला सलामी दिली। या 2 महिला पथकांचा समावेशही होता। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी बांधकाम सभापती शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा पूनम शेलार तसेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर गेली 10 वर्षे आम्ही हा सण साजरा करत असतो, पण हा सण साजरा करत असताना आम्ही एक समाजाची काहीतरी देणं लागतो या हिशोबाने आम्ही याच्यामध्ये अजून वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो। आज या ठिकाणी वारकरी भजन झाली 2, त्याचप्रमाणे या पथकांना जी गाडी लागतात त्याचं एक आयोजन केलं आम्ही, ऑर्केस्ट्रा लावण्या वगैरे त्या सर्व सालाबाद प्रमाणे याही वर्षी 51,000 हंडी ही गोविंदा पथकासाठी आणि 11,111 रुपयाची हंडी ही महिलांची आठवण ठेवून महिलांच्यासाठी आम्ही ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे अंबरनाथ शहरात ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेतले शिक्षक आणि शिक्षक यांचा सन्मान आज आम्ही ठेवलेला आहे। त्या सन्मान चिन्ह देणे आणि एक भांडे आणि स्मृतीची नावे देणार त्यांना, असे विविध कार्यक्रम आम्ही या आजच्या दिवशी करत असतो आणि आज हा 10 वर्ष सुद्धा आम्ही अत्यंत आनंदाने करत होतो। या ठिकाणी 50 पुढे पथक आमच्याकडे येऊन गेले आणि 2 महिलांची पथक येऊन गेली, मग टोटल 52 पथकं येऊन गेली। पण आता जास्त प्रमाणात वेळ झालेली म्हणजे संध्याकाळी जास्त प्रमाणात ते पथक येत असतात। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अंबरनाथ मधील आणि विविध आलेले गोविंदा पथक यांना सर्व हार्दिक शुभेच्छा। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।